माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमध्ये आजच्या भागात तुम्ही पाहू शकाल की यश आहे तो समीरला सांगतो की नेहा माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे, कारण मी काकांवरती चिडलेलो आणि त्यासाठी मग ती राग सोडत नाही आहे आणि माझ्याशी व्यवस्थित बोलत पण नाही आहे. तर त्याच वेळेला समीर म्हणतो की काय हरकत नाही, तर त्याचं निदान काढायचं असेल तर तुला परीशी बोलावं लागेल. आणि मग असं म्हणत तो कॉफी आणायला निघून जातो. एवढ्यातच काकूंचा फोन येतो आणि यश पण सरप्राईज होऊन पाहतो की काकूंनी मला का फोन केला असेल. तर काकू त्याला फोन करतात आणि रडत रडत सांगतात की यश आपली परी ही घर हरवली आहे आणि त्यावेळेला परी घर सोडून गेली असते, याबद्दल कोणालाच माहीत नसतं. तर त्यांना वाटतं की परी हरवलेली आहे आणि ते तिच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरू लागतात.